नमस्कार मित्रांनो, भाऊचा धक्का आज झाला आणि त्यामध्ये आर्याचं जे आहे ते इविक्शन झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कारण काय होतं की तिनं निकीला थोबाडीत मारली होती आणि ते वायलन्समुळे तिला आज बाहेर काढलेलं आहे. पण तुम्हाला हे योग्य वाटतं का की म्हणजे ठीक आहे, बिग बॉस स्वतः बोलले की आम्ही वारंवार हे फुटेज चेक केलं आणि त्यामध्ये असं दिसून आलं की या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि निकीचा धक्का आर्याला लागला आणि तिने नंतर निकीला जे आहे ते थोबाडीत मारली होती हे बिग बॉसनेही क्लिअर केलं. मग आता तुम्ही मानताय ना की निकीचा धक्का आर्याला लागला होता. मग हेच झालं ना ॲक्शनला रिॲक्शन. तुम्ही असं कसं आर्याला एकटीला शिक्षा देऊ शकता? या बाबतीत निकीलाही तेवढी शिक्षा मिळायला हवी होती. या बाबतीत रितेश सरही असं बोलले की अरवाज आर्याला धक्का लागू नये या हेतून दरवाजा ओपन करत होता. अरबाज मुलींना किती नाजूकपणे हाताळतो हे आपण पाहिलेलंच आहे या आधीच्या टास्कमध्ये. त्याने जान्हवीचा लिटरली हात मोडेल असं पूर्णपणे ओढलं होतं. तर असं नाही, मला तरी असं वाटलं की म्हणजे निकीला आणि अरबाज या दोघांची चुका तुम्ही लिटरली गिळताय. अरबाजने अभिजीतला इतका जोरात पुश केला होता तरीही तुम्ही काही बोलला नाही, तेवढं बोलून झालं का? मग फक्त आर्यालाच का ही मोठी शिक्षा दिलं की तिला घराच्या बाहेर काढलं? तिला पण एक समज द्यायला हवा होता ना, तिला पण एकदा ओरडून सोडायला हवं होतं. आणि निक्की प्रवोक करते, तिचं प्रवोकेशन लेवल इतकं भयानक जास्त आहे ना, त्या ते मनामध्ये ठेवून कदाचित आर्याचं झालं पण असेल. आणि